मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. इंडिया पोस्ट यांच्याद्वारे आपल्या सर्वांकरता सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो. 3026 जागेकरता GDSची भरती प्रक्रिया ही राबवली आहे मित्रांनो. यासाठी 2 मे 2022 पासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख आहे 5/6/2022. मित्रांनो, अधिकृत वेबसाईट आहे इंडिया पोस्ट GDSonline.government.in. या संकेतस्थळावर तुम्ही या भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्जसुद्धा इथेच आपल्याला भरायचा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सर्कलसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागा ह्या आलेल्या आहेत. पुन्हा एकदा यामध्ये ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि डाकसेवक ही पदं आहेत. नोटिफिकेशन बघायची असेल तर इथे आपण नोटिफिकेशन टॅबवर जाऊन या भरतीची संपूर्ण जाहिरात बघू शकता. रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. स्टेज 1 रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर स्टेज 2 आपल्याला पेमेंट हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येतं. त्यानंतर स्टेज 3 आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. तर मित्रांनो, 10वी यासाठी लागणार आहे आणि बेसिक संगणक कोर्स यासाठी लागणार आहे. संपूर्ण जाहिरात आपण बघून घेऊया. व्हिडिओला थोडा वेळ झालेला आहे, परंतु ही जाहिरात सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता खूप महत्त्वाची आहे. 10वीच्या माध्यमातून यांना भारतीय डाक विभागामध्ये सेवा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, जाहिरात बघून घेऊया आपण डिटेल्समध्ये. अशा प्रकारची ही जाहिरात आलेली आहे. बघू शकता इथे डेट पण दिलेली आहे. 2/5/2022 ते 5/6/2022 तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो, ब्रँच पोस्टमास्टर याकरता 12,000 रुपये पेमेंट, तर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि डाकसेवक याकरता 10,000 रुपये पेमेंट इथे आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या काही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या काही नियमाटी किंवा लाभ आहेत ते सुद्धा यासोबत तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, वय जर विचार केला तर 18 ते 40 वर्ष यासाठी वय हे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर SC ST असाल तर 5 वर्ष तुम्हाला सूट मिळणार आहे. OBC 3 वर्ष, PWD असाल तर 10 वर्ष, PWD+ OBC असाल तर 13 वर्ष, PWD+ SC ST असाल तर 15 वर्ष तुम्हाला वयामध्ये सवलत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यासाठी जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती आहे 10वी पास आणि बेसिक संगणकाचं ज्ञान. त्याचबरोबर जी काही आपली लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज आपल्याला आली पाहिजेत, असली पाहिजेत. तर कंपल्सरी आहे लोकल लँग्वेज, म्हणजेच आपली जी काही मराठी आहे ती तुम्हाला असली पाहिजे. त्याचबरोबर इतर ज्या काही अटी आणि शर्ती आहेत ते सुद्धा आता आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, भरली मोठी ही जाहिरात आहे. 19 पानाची जाहिरात आहे. यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करूया. जाहिरात तुम्ही संपूर्ण वाचून घ्यायची आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम देताना कोणत्याही प्रकारची गडबड न करता व्यवस्थित आपण प्राधान्यक्रम हा द्यायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे सर्व भरायचं आहे. 100 रुपये यासाठी फीज आहे. SC ST कॅन्डिडेट, त्याचबरोबर महिला आणि अपंग बांधव यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची इथे फी नाही आहे. बघा तुम्हाला काय काय करायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना नाव, वडिलाचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, त्यानंतर आपलं रिझर्वेशन, त्यानंतर तुमची भाषा कोणती होती, 10वीमध्ये इयर ऑफ पासिंग आहे, स्कॅन पासपोर्ट फोटोग्राफ आणि स्कॅन सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे. 10वीचे मार्क्स जे आहेत जे ते तुम्ही व्यवस्थित पर्सेंटेज ग्रेड जे काही असेल ते व्यवस्थित टाकायचे आहे. तेथे चूक जर झाली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे. अशा प्रकारची ही जाहिरात आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ऑफलाईनसुद्धा तुम्ही करू शकता. तर सविस्तर माहिती घेतल्याच्या नंतर तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, जे काही आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यामध्ये फक्त रिसेंट फोटोग्राफ जे की JPG JPEG या फॉर्मॅटमध्ये आहे, 50 KB आतमधला तो करायचा आहे, मॅनेटरी आहे, आणि सिग्नेचर, ठीक आहे. यानंतर सबमिशन ऑफ 10th क्लास मार्क्स डिटेल्स इथे दिलेले आहेत. तर 10वीचे मार्क्स हे व्यवस्थित द्यायचे आहेत. पॉईंट असेल, पर्सेंटेज असेल, ग्रेड असेल, तो व्यवस्थित द्यायचा आहे. जॉबची प्रोफाईल इथे दिलेली आहे. ब्रँच पोस्टमास्टरचं नेमकं काय काम आहे, त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरचं काम कशा प्रकारचे आहे, डाकसेवकचं काय काम आहे, सिलेक्शन क्रायटेरिया कशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो, या
भरतीबद्दलचे अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत। हे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कोणते डॉक्युमेंट्स कसे द्यायचे आहेत, जे काही फॉर्मॅट इथे खाली दिलेले आहेत ते फॉर्मॅट कशा प्रकारे भरायचे आहे, त्याचा अर्थ काय आहे, या हे जे काही अंडरटेकिंग आहे, तर या सर्वांची माहिती मी ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता अचूक अर्ज आपण भरायचा आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, धन्यवाद।